यानंतरची बातमी अशी की क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनं उस्मानाबाद जिल्ह्यातलं डोंजा गाव आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतलं. आता गावात विकासकामं सुरू आहेत पण त्याला म्हणावी तशी गती मिळाली नसल्यानं गावकरी नाराज आहेत. परांडा तालुक्यातलं 7,000 लोकवस्तीचं हे डोंजा गाव हे देशभरात चर्चेत आलं कारण भारतरत्न सचिन तेंडुलकरनं 1.5 वर्षांपूर्वी हे गाव दत्तक घेतलं. क्रिकेटच्या मैदानावर सचिनची बॅट जशी तळपायची तसाच गावातही कामांचा धडाका लागेल आणि गावाचा कायापालट होईल अशी गावकऱ्यांची आशा होती. पण गावावर नजर टाकली तर ही आशा फोल ठरल्याचं दिसून येत आहे. सचिन तेंडुलकरने जेव्हा गाव दत्तक घेतलं तेव्हा आम्हाला ते देवच वाटले आणि डोंजा हे छोटस गाव विकासाच्या विकासाकडे वाटचाल करणार ह्याचा खूप आनंद झाला. आणि तसं झालंही, लेले साहेब आमच्या गावात आले, बैठका झाल्या आणि त्या दिशेने कारवाई होऊ लागली. पण सर थोड्या दिवसात ते सर्व काही ठप्प झालं. सचिननं गाव दत्तक घेतल्यानं इथल्या शाळकरी मुलांनीही खूप स्वप्न पाहिली होती. पण शाळेची ही अवस्था खूप काही सांगून जाते. आमचं गाव सचिन तेंडुलकरांनी दत्तक घेतलेलं आहे. आम्ही जुन्या शाळेतून नवीन शाळेत जाणार आणि बांधकामाचं काम चालू आहे. पण इथे पाण्याची गैरसोय आहे, आम्हाला पाणी मिळत नाही. तसे आमची भरपूर अपेक्षा आहे पण काय झालं, आतापर्यंत आम्हाला फॅन मिळेल, त्याच्या व्यतिरिक्त आणखी मिळेल नाही. गावात येणाऱ्यांचं स्वागत रस्त्यांवरचे खड्डे करतात. रखडलेल्या विकास कामांमुळे गाव भकास वाटतंय. त्या कामाला एक मनाव एवढा स्पीड नाही, तो स्पीड भेटून आमची एक 2-3 महिन्यामध्ये सगळी कामं पूर्ण होईल एवढी आमची इच्छा आहे. क्रिकेटच्या मैदानावर सचिन तेंडुलकरनं ज्या जलद गतीनं धावसंख्या उभारली ती गती मात्र डोंजाच्या विकास कामं करताना दिसत नाहीये. म्हणूनच गेली वर्षभरापासून जी कामं सुरुवात झाली ती कामं अद्याप अपूर्ण आहेत, तर काही रस्त्यासारखी कामं असतील ती पूर्ण झालेली नाहीयेत. लाडक्या सचिन कडून डोंजाच्या गावकऱ्यांना खूप अपेक्षा होत्या पण डोंजामध्ये सचिनला शतक ठोकणं जमलं नसल्याचं दिसतंय. बालाजी निर्फळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद.